मॉर्निंग गाइज, आज आपला जम्मू काश्मीर ट्रीपचा 7वा दिवस आहे आणि आम्ही आज चाललोय सोनमार्गला। आता सध्या ऊन पडलं म्हणून थंडी कमी आहे, नाही तर खूप थंडी होती, हालत खराब झालेली, म्हणून हॉटेलच्या इथून व्हिडिओ नाही काढला, इथे मध्ये आल्यावरती व्हिडिओ काढतोय। आणि रात्री पण खूप थंडी होती म्हणून चुपचाप झोपून गेलो आम्ही, सगळे उन्हात बसले देऊन। क्रिशा इथे गरमागरम मॅगी खाते आता। बस ही आज बंद केली आहे, खूप थंडी आहे म्हणून आणि बर्फ वगैरे असा दिसतात। व्लॉगिंग करते ए बग्गा बड़को आमचा बोट काढ कॅमेरावर बोट काढ बोला ते बघ हां बोला हां बोला था हेलो फ्रे नाही मी बोलत ना ते बघा आमचा बड़को हां बघ। आता आपण कुठे चाललोय? आम्ही काश्मीरला चाललोय। हॅलो हाय फ्रेंड्स, बर्फा बघ आमचा, आम्ही आता पोहोचत आलो आहे बर्फाच्या इकडे। मी बर्फात पोहोचलो का आम्ही तुम्हाला फोन करू सगळं करून दाखवू ना, फोन कट केला का आम्ही खेळू लागेस। आपण कुठे पोहोचलो आता? सोनमार्गला पोहोचलो आम्ही, झालं ना व्हिडिओ, तर आम्ही तुम्हाला पाठवू सगळं करून पाठवू व्हिडिओ सगळा पाठवू व्हिडिओ इथून बालताल 19 किलोमीटर आहे आणि सोनमार्ग 4 किलोमीटर असा। बालताल म्हणजे जिथून अमरनाथला जातो ना तो रस्ता, टोल घेतात। बघा कसं आर्मी वगैरे बनवलेलं। साइड नहीं, तो सर क्या साइड नहीं कर सकता।
मित्रांनो, आम्ही आता सोनमार्गच्या पार्किंगला आहे आणि इथून आता पर पर्सन 700 रुपये देऊन जीप करून पुढे अजून वरती जाणार आहे. सो सीन बघा इकडचं कसं आहे ते. आणि अजून वरती जायचं आहे आम्हाला. बघा बर्फ बघा कसा कापसासारखा. मी सगळी गाडीत बसलोय. बघा मी आता चाललोय सोनमार्ग पालतालला. इथे क्रिशा पडली चिखलात. आता साफ करतोय तिला. आणि आम्ही असं गंबूट घातलेत त्याच्याने चालता पण येत नाही. बाकीचे सगळे पुढे गेलेत. आता आम्ही पण जातो इथे समोर. हे आम्ही आलोय आता स्नो मध्ये. थंडी वाजते पूर्ण माथली होती अशी वाटली घोड्याने तोडवली असती. चल तिचा पुढे. चालता पण येत नाही तरी बुटा घालायची. हाऊस गुंबूट घालायचे. बाजू बाजू सारी हे ठोबर आहे लंबर घेऊ सारी. क्रिशाला थंडी वाजते खूप. बिचारी पडली आहे आणि चिखलातच पडली नेमका पाण्यामध्ये. तिचा ग्लोव्ह बघ का ओलाय का. मूड खराब झाला ती पडली तर. हे बघा कसे सगळे. बालताला पण जाणार आहे आणि क्रिशा ती आहे ना ऍक्च्युली तिच्या बुटांमुळे पडली ना. तिला सांगितलं तुझ्या मापाचे नाही तरी तिला बुटं घालायची होती सगळ्यांनी घातली म्हणून. हे बघा केवढी मोठी गंबूट घातलीत. ते चालता पण येत ना वाकडे तिकडे झाले. गंबूट घातली. ए ओय पाय सरकतात मग याची पडता पडता वाचलो मी. बघा बर्फ कसा. क्रिशाला जाम थंडी वाजते बाबा. कोणी तिला उचलून घेतली तिथे फोटो बिटो काढलेत. खूप थंडी आहे क्रिशाची हवा था. चल चल बात झालं. चल मित्रांनो, आता आम्ही आलो झिप लाईन बघायला. हे बघा काय आहे ते. हे असे सोडतात. आणि मग त्या कोपऱ्यावरती जातात. इकडून डायरेक्ट त्या टोकावर. आणि क्लायमेट खूपच थंड आहे. एकदम सगळीकडे बर्फ बर्फ आहे. खराब आहे मामा. मामा फुल पॅक होऊन आला एकदम. हार्दिक पण पॅक. खूप थंडी आहे. ही समोर दिसते ती सिंधू नदी आहे आणि आम्ही आता चाललोय बालतालला. थोडं बर्फाने जमले सिंधू नदी पण पूर्ण बर्फच आहे. वो सामने होगी अमरनाथ की पहाड़ी. हाँ जो सामने पहाड़ी है ना. हाँ अमरनाथ की है. अमरनाथ की पहाड़ी. बम बम बोले मंदिर इसके टॉप में. टॉप में इसके मंदिर है. ये भी दूरदर्शन पाइप है ना. समोर डोंगर दिसतोय तो अमरनाथचा डोंगर आहे. आणि गुफा मंदिर नाही गुफा आहे.
गुफा आतमध्ये आहे तुझ्या। आम्ही आता पोहोचले बालतालला आणि हे बघा कसं इथे आणि इथे नवीन रस्त्याचं काम चालू आहे समोर जो जिला पास बोगदे बनवतात आणि हे सगळं स्नो मोबिल वगैरे आहे तिथे आणि हा समोर हा जो डोंगर दिसतो ना हा आणि इथे अमरनाथची गुफा आहे आणि इथूनच अमरनाथला जायला रस्ता पण आहे। या अशा स्नो मोबिल आहे तिथे आणि आणि मध्ये आम्ही येताना एक लेक बघितला फिश लेक म्हणून नाव आहे तो पूर्ण बर्फ झालाय त्याच्यामध्ये आता जाताना बहुतेक तो थांबवणार आहे तिथे तेव्हा तुम्हाला दाखवतो। हर्षाले आणि क्रिशा शेकोटी करतात आणि त्यांनी मॅगी मागवली खायला आणि इथे बघा ना पूर्ण सगळं सफेद सफेद आहे। इथून थंडी खूप आहे ऊन नाही आहे म्हणून आणि कसं आहे ते हार्दिक वगैरे त्या साईडला गेलेत पण चाललंय तिथे बर्फात आहे ना हात घालत नाही कारण का हात घातला ना का हात फाटतायत आणि बेकार आहे हा बर्फ जाऊन झुमतो आता ना हा जो समोर गाव दिसतोय ना हा काश्मीरचा सर्वात शेवटचा गाव आहे। त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्या लडाख मधले गाव चालू होतात आणि काश्मीरचा सर्वात शेवटचा गाव आहे। हे समोर लाईटीचे खांबे दिसतात त्याच्या लेवलला पूर्ण बर्फ असतो इथे। आता 25 तारखेपासून सुरुवात होईल स्नोफॉलला मग तो 40 दिवस राहतो। समोर दिसते ती सिंधू नदी आहे आणि ही अमरनाथ वरून निघते आणि पाकिस्तानला जाते। आमचा ड्रायव्हर आता फुल स्टंट करतोय स्टंट मारत गाडी काढतोय एकदम जवळून जवळ आणि हा पुढे ट्रक दिसतो ना हा बर्फावरून स्लिप झालाय आणि आतमध्ये घुसलाय म्हणून एवढी ट्रॅफिक जाम झाली आहे। ठीक
आता आमचं सोनमार्ग बघून झालंय, पूर्ण फिरून झालंय, सगळे स्पॉट फिरून आलो आम्ही. आणि आता आम्ही परत श्रीनगरला हॉटेलवरती चाललोय. इथे जाम बेकार थंडी आहे, मध्येच थंडी येते, मध्येच थंडी जाते, खूप हालत खराब आहे. चला बाय, भेटू परत हॉटेलवरती.